नमस्कार कशा सगळेजण मी मस्त शुभ सायंकाळ सगळ्यांना तर आम्ही आलेलो इकडं बघा रोप उपटायला उद्यापासून आपली कांदा लागवड आहे घरची तशी उपट्यातली पण आहे पण आता काय होते काय माहिती तशी आजच लागवड करायची होती आपल्या घरची पण लाईटीने थोडासा घोळ घातला त्याच्यामुळं मग आज काय लागवड झाली नाही रोप उपटून आहे आणि काही पुरणार नाही त्याच्यामुळं मग आज आले उपटायला इकडं तर हे रोप आम्ही विकत घेतलेलं आहे घरचं नाही आहे तर इकडं बघा हा वाफा आहे आता इथं दिसत नसेल हा का दिसतोय तर आम्ही विकत घेतलेलं रोप आहे तर आणि घरचं जर रोप म्हटलं तर अजून काही लावायला आलेलं नाही आहे तर मग म्हटलं की जोपर्यंत लावायला येईल तोपर्यंत तो कांद्याचं सीझनसुद्धा निघून जाईल मग म्हटलं की विकत घेऊन लावलेलं ला बरं सो आम्ही घेतलेलं आहे आणि इकडं काही रोप उपटलेले आहेत तिकडे झाकून ठेवलेलं आहे काही गड्ड्या इथं आहेत आमच्या पशी आणि काही पाठीमागे आहेत सगळ्या गड्ड्या आम्ही जसे उपटून बांधून ठेवत होते ते सगळं स्वराज गोळा करून यायचा हे करायला रे अभू आणि आता ले दमलेलं आहे पिल्लू माझं ले माती खेळलं आहे आता झोप काय झाली नाही कारण आम्ही दुपारी आलो होतो त्या झोपाच्या टायमिंगला आणि बाहेर गेल्यानंतर त्याला काय झोप येत नाही त्याच्यामुळं आम्ही सुद्धा आता चिंचा चिंचाच म्हणते बोरं खाल्ली आहे ना आणि आता हा बोर खातो आहे कारण येताना आम्ही रायबोर वगैरे घेऊन आलो होतो रायबोर केळी ॲपल वगैरे घेऊन आलो होतो घरून येताना जेवण करून आलो होतो पण म्हटलं लहान मुलाला भूक लागते तसं मग घेऊन आलो होतो तर बघा कसे तोंड असं माती माती केलेलं आहे तोंड मातीचं नाही चॉकलेट आहे कॅडबरी आहे ना सो आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस काल थर्टी फस्ट होतं आणि आज फस्ट जानेवारी आहे एक जानेवारी आहे तर तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कारण आपलं वर्ष आहे मराठी महिन्यानुसार गुढीपाडव्याला होतं तर मग आज जे आहे ते इंग्रजी महिन्यानुसार झालेलं आहे आणि मराठी महिन्यानुसार ते म्हणजे गुढीपाडव्याला होतं सो मग तेव्हा तुम्हाला नऊवारी साज आणि पुरणपो पोळीचा घास जसं म्हणतात ना मग त्यावेळेस आपण ते तर करणारच आहोत गुढीपाडव्याला पुरणपोळीचा घाट वगैरे घालून नवीन वर्षाची सुरुवात तर ही असंच तर तुम्हाला सगळ्यांना आपल्या इंग्लिश म्हणजेच इंग्रजी महिन्यानुसार गुढ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे ना रे अभी तू पण कर सगळ्यांना शुभेच्छा दे हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर तर चला बघा आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते अजून बरंच रोप उपटायचं राहिलेलं आहे आपलं बघू शकता छान वाटतं इकडं आलंय आणि आता सूर्यास्त पण होत चाललेला आहे छान असे किरण पडलेले आहेत आता मस्त वाटतं हो रे आणि मस्तपैकी खेळला स्वरा जसं त्रास वगैरे दिला नाही माझ्या पिल्लांनी आहे ना पण आता बेकार हालत होणार आहे कारण की आता पुन्हा दिवस पाळीचा म हे येणार आहे चालू होणार आहे आठवडा चालू होणार आहे उद्यापासून उद्या आहे सोमवार तेव्हापासून आणि मग पुन्हा कंबरपाठ गुडघे गे। पिंजऱ्या वगैरे पूर्ण दुखायला सुरुवात होणार कारण की दिवसभर सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सुट्टीच्या टायमिंगपर्यंत जोपर्यंत दिवस मावळत नाही तोपर्यंत वाकून कांदे लावायला लागतात त्याच्यामुळं आणि दम खाणं शक्य होत नाही उकत्या लागोडीमध्ये कारण की जशा बाया पटपट लावून पुढत जातात तसं तसं आपल्याला लावावं लागतं नाही तर आपण जर पाठीमागा राहिलो तर आपल्याला त्यांना कवर करणं शक्य होत नाही सो इतकं बेकार हालत येईल सध्या लागवडी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांसाठी मोठा हे असतो उत्पन्नाचा पीक आहे सो सगळेजण कांदा लागवड करतायत सुद्धा केली असेल तर नक्की सांगा हे ना रे आम्ही तू केली कांदा लागवड तर आता आम्हाला करायची आम्ही निम्मी केलेली तुम्ही तर बघितलीच असेल अजून निम्मी राहिली करायची कारण लाईट नव्हती त्यावेळेस पण लाईटीचा खूप जास्त प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मग आम्हाला कांदा लागवड पूर्ण झाली नाही सो आमची उद्या करायची आहे मग कशी होती काय होती आता काय माहीत नाही तर बघू मग उद्या तर बघा कसं वाटतं आजचा व्हिडिओ बाय बाय Bye bye. bye. bye.